Now here, some of the formulas are provided over here for the slopes and deflection for the various types of beam, for the various types of loading condition. आता आपण पहिल्यांदा स्टार्ट करूयात की कॅन्टिलिव्हर बीम्स असतील. कॅन्टिलिव्हर बीम मध्ये जर वेगवेगळे लोडिंग जर अप्लाय केले तर त्या पर्टिक्युलर फ्री एंडला असणारा स्लोप आणि फ्री एंडला असणारा डिफ्लेक्शन काय असतं, आणि हे फॉर्म्युले आपल्याला बऱ्याच ठिकाणी लक्षात ठेवावे लागतात. तुम्हाला एमपीएससी एक्झामिनेशन असेल, यूपीएससी एक्झामिनेशन असतील, विद्यापीठाचे एक्झामिनेशन असतील किंवा कुठलेही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असतील, तर हे सगळे फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. आणि हे पाठ करणं सोपं आहे. मी थोडीशी तुम्हाला ट्रिक दाखवतो कशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं, कशा पद्धतीने तो सिक्वेन्स लक्षात ठेवायचं की जेणेकरून तुम्हाला ते फॉर्म्युले लक्षात राहतील. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की कॅन्टिलिव्हर बीमने सुरुवात करायची. बीम अशी काढून घ्यायची, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये ए बी हा त्याचा बीम आहे, कॅन्टिलिव्हर बीम. यल इज द स्पॅन ऑफ द बीम. आणि आपल्याला काय करायला लागतो की ह्या पर्टिक्युलर फ्री एंडला, फ्री एंड म्हणजे कुठला, ए एंड हा जो आहे तो फिक्स आहे, बी एंड जो आहे तो फ्री एंड आहे, आणि या बी एंडवरती वेगवेगळ्या टाईपची लोडिंग असतात. जसं की इथं फिगरमध्ये दिसतंय, पहिल्या कंडिशनला इथे एक मोमेंट आहे, दुसऱ्या कंडिशनला इथे एक पॉईंट लोड आहे बी एंडला, आणि तिसऱ्या कंडिशनला पूर्ण स्पॅनवरती यूडीएल आहे. तर मग ह्या फ्री एंडला असणारा इथं होणारा डिफ्लेक्शन किती आहे, इथं होत असणारा जो स्लोप आहे तो स्लोप अँगल किती आहे, तर आपल्याला हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. हे लक्षात ठेवण्याचा एक सिक्वेल काय आहे, तर नेहमी काय करायचं, तर पहिल्यांदा मोमेंटसाठीचं लक्षात ठेवायचं, मोमेंट ॲट फ्री एंड, त्यानंतर पॉईंट लोड, आणि त्यानंतर यूडीएल. यूडीएलसाठी एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा की इथं जो रेस टू असतो, रेस टू थ्री आहे, तर डिवाइडर हा त्याच्या दुप्पट असतो. रेस टू इथं थ्री आहे तर हे सिक्स आहे, इथं रेस टू फोर आहे तर इथं हे एट आहे. बाकीच्या कंडिशनमध्ये जे रेस टू असतं तेच असतं, जसं की इथं हे टू आहे तर इथं टूच आहे, इथे थ्री आहे तर इथं थ्रीच आहे, इथं टू आहे तर इथे टूच आहे, किंवा इथं यल रेस टू वन आहे तर इथं वनच आहे, ठीक आहे. मग आता बघा सिक्वेल, बघा लक्षात काय ठेवायचं आहे. नाव पहिली कंडिशन, कॅन्टिलिव्हर बीम फ्री एंडला मोमेंट आहे, स्पॅन आहे एल, स्लोप म्हणजे ह्या ठिकाणी बी एंडला असणारा स्लोप किती आहे, तर यम एल अपॉन ई आय, यम एल अपॉन ई आय, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याचं डिफ्लेक्शन ॲट बी एंड, म्हणजे इथलं फ्री एंडला असणारं ह्याचं डिफ्लेक्शन किती असेल, तर यम एल स्क्वेअर अपॉन टू ई आय. काय केलं, इथं एल रेस टू काय आहे, वन आहे, डिवाइड बाय किती आहे, वनच आहे, वन वन असल्यामुळे आपण त्याला रेस टू घेत नाही. आता इथं त्याच्या बरोबर दुप्पट होतं, म्हणजे जो काय इथं एल असेल तर एलचा स्क्वेअर होणार, इथं एल स्क्वेअर आहे तर इथं एल क्यूब, इथं एल क्यूब आहे तर इथं एल रेस टू फोर होईल. कसे येते इथं बघा तुम्ही सिक्वेल, इथं एल आहे तर इथं एल स्क्वेअर आहे, इथं एल स्क्वेअर आहे तर इथं एल क्यूब आहे, इथं एल क्यूब आहे तर इथं एल रेस टू फोर आहे. सिक्वेन्स कसं लक्षात ठेवायचं, इथं एल आहे इथं एल स्क्वेअर आहे, इथं एल स्क्वेअर आहे इथं एल क्यूब आहे, इथं एल क्यूब आहे इथं एल क्यूबचं एल रेस टू फोर आहे. हा सिक्वेल लक्षात ठेवला तर पुढचे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपे जाते. लक्षात राहील पहिल्यांदा यम एल अपॉन ई आय, डिफ्लेक्शन त्याचं काय असणार आहे, यम एल स्क्वेअर अपॉन टू ई आय, म्हणजे फक्त चेंज काय झालं, चेंज कुठं झाला आहे, फक्त इथं घात झाला आहे वर, इथं डिवाइड बाय टू झालेलं आहे. ही टर्म फक्त आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, म्हणजे इथं जेवढं आहे, इथं वन रेस टू आहे, इथं वन आहे, वन वन असल्यामुळे आपण रेस टू लिहित नाही किंवा इथं मल्टिप्लिकेशनमध्ये लिहित नाही. इथं त्यामुळे पुढच्या टर्ममध्ये डिफ्लेक्शनमध्ये स्लोपच्या बरोबर एक घर जास्तीत जास्त, यम एल स्क्वेअर अपॉन टू ई आय असणार, असं तर राहिलं का, इथं यम एल, यम एल अपॉन ई आय, इथं एम एल स्क्वेअर अपॉन टू ई आय. मग आता ज्यावेळेस कॅन्टिलिव्हर, दुसरी कंडिशन, कॅन्टिलिव्हरच्या फ्री एंडला पॉईंट लोड आहे, काय आहे, मुवमेंटच्या ठिकाणी पॉईंट लोड आहे, तर बी एंडला असणारं स्लोप आणि डिफ्लेक्शन काय, तर इथं काय होणार आहे बघा, डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन टू ई आय, डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन टू ई आय. आता ह्याच्यापेक्षा एक रेस टू जास्त करायचं, तर इथं एल असेल, एल स्क्वेअर आहे तर इथं हे एल क्यूब करायचं, हे डिवाइड बाय क्यूबच येणार, म्हणजे एल क्यूब इथं वरती रेस टू थ्री आहे, खाली पण थ्रीच राहणार, डब्ल्यू एल क्यूब अपॉन टी ई आय, लक्षात आलं, म्हणजे इथं काय आहे, तर डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन टू ई आय, आणि इथं काय आहे, तर डब्ल्यू एल क्यूब अपॉन टी ई आय. एक घर काय झालं, जास्तीचं झालं, एक डिजिट त्याचं वाढलं. म्हणजे सिक्वेल लक्षात ठेवायचं, आपलं सिक्वेल लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवायला जास्त सोपं जातं. त्यानंतर काय करणार, तर कॅन्टिलिव्हर बीमच आहे, कॅन्टिलिव्हर बीमवरती यूडीएल आहे, पूर्ण स्पॅनवरती यूडीएल आहे, तर त्या कंडिशनला इथं असणारं डिफ्लेक्शन आणि इथं असणारं स्लोप,
मगाशी मी सुरुवातीलाच काय सांगितले की जर यूडीएल असेल तर त्या कंडिशनला काय लक्षात ठेवायचं, रेस्टूचा जो आहे त्याच्या खाली काय असणार आहे, डिवाइड करताना हे दुप्पट असणार आहे, म्हणजे इथं 3 आहे तर डिवाइड करताना 6 आहे, इथं रेस्टू 4 आहे तर डिवाइड करताना 8 आहे, हे लक्षात ठेवायचं. आता टर्म काय येणार आहे, स्लोप काय होतं, यूडीएल साठी प्री एंडला डब्ल्यू एल क्यूब अपॉन 6 ई आहे, डब्ल्यू एल क्यूब अपॉन 6 ई आहे. आणि डिफ्लेक्शन काय येणार आहे, तर डब्ल्यू एल रेस टू 4 अपॉन 8 ई आहे, डब्ल्यू एल रेस टू 4 अपॉन 8 ई आहे. लक्षात राहील काय केलं मी, सिक्वेल काय ठेवला, पहिल्यांदा प्री एंडला मुवमेंट, त्यानंतर पॉइंट लोड, त्यानंतर यूडीएल, सिक्वेल आहे. त्यानंतर काय लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा लिहिताना सगळे स्लोप लिहायचे आणि मग नंतर डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले. स्लोप काय आहे, पहिल्या केसमध्ये एम एल अपॉन ई आहे, इथे काय आहे एम एल स्क्वेअर अपॉन 2 ई आहे. ज्यावेळेस पॉईंट लोड असेल प्री एंडला तर डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 2 ई आहे, डिफ्लेक्शन आहे डब्ल्यू एल क्यूब अपॉन 3 ई आहे. यूडीएल असेल टोटल स्पॅनवरती तर डब्ल्यू एल क्यूब अपॉन 6 ई आहे, आणि डिफ्लेक्शन जे आहे ते डब्ल्यू एल रेस टू 4 अपॉन 8 ई आहे. तर इथं रेस टू किती आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं जास्त सोपं जातं ह्या सिक्वेलमध्ये. इथं 1 आहे, इथं हे 2 2, इथं हे 2 2 आहे, तर इथे हे 3 3, इथे हे 3 आहे. तर यूडीएल असेल तर लक्षात काय ठेवायचं, डिवाइडला दुप्पट असतं, आणि इथं 4 आहे, डिवाइडवर 8 आहे. आता ह्याचाच परत सिक्वेलचा ह्याच सिक्वेलचा उपयोग करून समजा आता हे जे आहे मोमेंट आहे, पॉईंट लोड आहे किंवा यूडीएल आहे, हे आपण काय केलेलं आहे, हे पॉईंट लोड आणि मोमेंट ही प्री एंडला कन्सिडर केली. पण समजा ही मोमेंट इथं मध्ये पण असू शकते ना, किंवा हा पॉईंट लोड मध्ये पण असू शकतो इथं मध्ये कुठेतरी, किंवा ही यूडीएल पूर्ण स्पॅनवर न होता फक्त एवढ्या स्पॅनवरती असू शकते. मग आता तशी कंडिशन जर असेल तर हेच फॉर्म्युले थोडेसे कसे मॉडिफाय होतात ते लक्षात घेऊयात आपण. लुक एट हियर, आता ही मुवमेंट बघा काय केली मी, ही मुवमेंट इकडं फ्री एंडला होती, इथं काय केलेली आहे इंटरमिडिएट लोकेशनला, ए पासून स्मॉल ए एवढ्या अंतरावरती, बी पासून स्मॉल बी एवढ्या अंतरावरती. तर मग याचा डिफ्लेक्शन काय असणार आहे, तर यम ए अपॉन ई आहे. यम ए म्हणजे काय, ए म्हणजे हे अंतर, म्हणजे इथं एल होतं, एल यम एल अपॉन ई आय होतं. आपल्याला लक्षात काय ठेवायचं, एलच्या ठिकाणी इथं ए घ्यायचं आहे, यम ए अपॉन ई आय आहे तेच फॉर्म्युला आहे, फक्त एलच्या ठिकाणी काय झालं, ए झालं. पुढचा जो बी आहे, बीचा एंड जो आहे तो आपण कन्सिडर करायची तर गरज नाही. मग आता त्यानंतर डिफ्लेक्शन, डिफ्लेक्शनसाठी इथं फॉर्म्युला काय होता, यम एल स्क्वेअर अपॉन 2 ई आय होता. आता इथं त्या ठिकाणी काय येणार आहे बघा, यम ए स्क्वेअर अपॉन 2 ई आय, फॉर्म्युला तोच आहे, यम ए स्क्वेअर अपॉन 2 ई आय, फक्त इथं एलच्या ठिकाणी ए आलं. आता हे बीमुळं पण थोडासा पार्ट ॲड होतो त्यांना, त्यामुळे त्यात प्लस काय करायचं आहे, ॲडिशनल टर्म तुम्हाला इथे लक्षात काय ठेवावं लागते, तर यम ए बी अपॉन ई आय, म्हणजे फक्त हाच फॉर्म्युला परत इथं ॲड करायचा इथं, आणि प्लस त्याला काय मल्टिप्लाय काय करायचं, तर बी करायचं, ॲड काय करायचं आणि मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हीच टर्म परत इकडं ॲड करायची, यम ए अपॉन ई आय इंटू एल इंटू बी. सिक्वेल बघा लक्षात कसं ठेवायचं आहे, परत एकदा याचं एक्सप्लेन करतो. इथं स्लोप काय आहे, तर यम ए अपॉन ई आय, डिफ्लेक्शन काय जसं इथं होतं तसंच आहे, हे यम एल स्क्वेअर अपॉन ई आय होतं, इथं यम ए स्क्वेअर अपॉन 2 ई आय, आणि प्लस यम ए बी अपॉन ई आय, ही ॲडिशनल टर्म इथं आपल्याला कन्सिडर करावी लागते. ज्यावेळेस काय होतं, इंटरमिडिएट लोकेशनला जर मुवमेंट असेल तर, तसंच इंटरमिडिएट लोकेशनला जर लोड असेल तर स्लोप बघा, डब्ल्यू ए स्क्वेअर अपॉन 2 ई आय, इथं जर बघितलं तर तोच फॉर्म्युला आहे, फक्त इथं एलच्या ठिकाणी आपण आता ए घेतो. इथं बघा डिफ्लेक्शन काय होतं, डब्ल्यू एल क्यूब अपॉन 3 आहे, तेच इथं पण आहे, डब्ल्यू एल क्यूब अपॉन 3 आहे, फक्त आता इथं ॲडिशनल टर्म काय होते बघा, ॲडिशनल टर्म काय आहे, हीच टर्म आहे अशी इथं लिहायची प्लसमध्ये, फक्त त्याला मल्टिप्लाय ॲडिशनल काय होतं, इथं बी डब्ल्यू ए स्क्वेअर बी अपॉन 2 ई आय, डब्ल्यू ठेवायचं, ही टर्म आहे तशीच इथं लिहायची, फक्त याला मल्टिप्लाय काय होणार आहे इथं
तर ही बी टर्म मल्टिप्लाय होईल आणि ही टर्म सारखीच आहे डब्ल्यू एल क्यूब अपॉन थ्री ए आय प्लस डब्ल्यू ए स्क्वेअर बी अपॉन टू ई आय असं जर सिक्वेन्स लक्षात ठेवला तर लक्षात ठेवायला जास्त सोपं जातो. आता हा जो यूडीएल होता टोटल स्पॅनवरती होता, इथं फक्त ए एवढ्या स्पॅनवरती यूडीएल. इथं बघा फॉर्म्युला काय होता, डब्ल्यू एल क्यूब अपॉन सिक्स ई आय होता, इथं पण तोच आहे डब्ल्यू ए क्यूब अपॉन सिक्स ई आय. फक्त जेवढा एचा स्पॅन आहे जेवढा यूडीएलचा स्पॅन आहे तेवढाच कन्सिडर केलाय फक्त. आणि डिफ्लेक्शनसाठी काय येणार आहे, इथं जसं होतं डब्ल्यू एल रेस टू फोर अपॉन एट ई आय, इथं पण डब्ल्यू ए रेस टू फोर अपॉन एट ई आय प्लस आता ही जी अडिशनल टर्म आहे ही टर्म आहे अशी इथं लिहायचे, ही टर्म आहे अशी इथं लिहायचे. फक्त याला मल्टिप्लाय काय होणार आहे तर टर्म बी मल्टिप्लाय होणार आहे. हे सगळ्या टर्म ह्या शेवटच्या ज्या एवढ्या सगळ्या ह्या टर्म आहेत सगळीकडे हे असंच करायचं आहे. काय करायचं आहे तर ही जी काही स्लोपचं जे इक्वेशन आहेत ते आहे अशी इकडे लिहायचे, त्याला मल्टिप्लाय काय करायचं तर हे बी मल्टिप्लाय करायचं प्रत्येक ठिकाणी अडिशनल टर्मसाठी. बाकीचे सिक्वेन्स जो आहे तो आहे तसाच आहे. परत एकदा बघा आता ह्याच्या केसमध्ये काय झालेलं आहे, ज्यावेळेस इंटरमिडिएट लोकेशनला जर लोडिंग असतील तर मग स्लोप आणि डिफ्लेक्शन. परत एकदा बघा इथं या केसमध्ये यम ए अपॉन ई आय, इथं यम ए स्क्वेअर अपॉन ई आय प्लस यम ए बी अपॉन ई आय. इंटरमिडिएट लोकेशनला पॉईंट लोड जर असेल तर स्लोप आहे डब्ल्यू ए क्यू डब्ल्यू ए स्क्वेअर अपॉन टू ई आय, डिफ्लेक्शन आहे डब्ल्यू ए क्यूब अपॉन थ्री ई आय प्लस डब्ल्यू ए स्क्वेअर बी अपॉन टू ई आय. यूडीएल असेल ए एवढ्या स्पॅनवरती तर स्लोप किती आहे डब्ल्यू ए क्यूब अपॉन सिक्स ई आय, डिफ्लेक्शन आहे डब्ल्यू ए रेस टू फोर अपॉन एट ई आय प्लस डब्ल्यू ए क्यूब बी अपॉन सिक्स ई आय. म्हणजे हे फॉर्म्युले इकडचे आहे अशी इथं आहेत, फक्त ही ॲडिशनल टर्म इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. फक्त इथं एलच्या ठिकाणी ए ए ए कन्सिडर करावं लागतं ह्या सगळ्या फॉर्म्युलामध्ये, म्हणजे ह्या सुरुवातीच्या फॉर्म्युलामध्ये हे जिथे जिथं सुरुवातीचे फॉर्म्युले आहेत तर प्रत्येक ठिकाणी काय कन्सिडर करावं लागतं तर पहिल्यांदा ए कन्सिडर करावं लागतं. हा जो शेवटचा जो ॲडिशनल पार्ट आहे, हा जो ॲडिशनल पार्ट आहे हा कुठला आहे, हा कुठून घेतलेला आहे तर हा इथलाच पार्ट स्लोपचा आहे तसा लिहिलेला आहे, याला मल्टिप्लाय काय आहे तर बी आहे. एवढंच त्यामध्ये ॲडिशनल पार्ट लक्षात ठेवायचं, जेणेकरून लक्षात ठेवू शकता पार्ट करायला सोपं जाऊ शकेल. ठीक आहे, हे झालं काय तर कॅन्टिलिव्हर ज्यावेळेस आहे आणि त्याच्या फ्री एंडला मोमेंट आहे पॉइंट लोड आहे किंवा टोटल स्पॅनवरती यूडीएल आहे किंवा इंटरमिडिएट लोकेशनला मोमेंट आहे पॉइंट लोड आहे आणि इंटरमिडिएट लेंथवरती यूडीएल आहे, अशा कंडिशनला हे स्लोप आणि डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. आणखीन काय कंडिशन्स आहेत, हा ट्रँग्युलर लोड आहे. ट्रँग्युलर लोडसाठी हे स्पेशल केस म्हणून तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल काय आहे तर डब्ल्यू एल क्यू अपॉन ट्वेंटी फोर ई आय आणि तर डिफ्लेक्शन काय आहे तर डब्ल्यू एल रेस टू फोर अपॉन थर्टी ई आय. ह्याच्यामध्ये कॉमन काय लक्षात बघा, ज्यावेळेस यूडीएल असेल किंवा यूव्हीएल असेल म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल किंवा युनिफॉर्मली व्हेअरिंग किंवा ट्रँग्युलर लोड असेल तर घाट जो आहे इथं क्यूब आहे इथं पण क्यूब आहे, ह्याचा रेस टू फोर होत नाही किंवा ह्याचा रेस टू फाईव्ह होत नाही, हे क्यूब क्यूब रेस टू फोर रेस टू फोर हे आहे तसे राहतात. आणखीन एक टर्म तुम्ही लक्षात ठेवू शकता, म्हणजे लक्षात ठेवायचं जर असेल तर आता इथं बघा ही जी टर्म आहे पहिली, इथं वन आहे, इथं हे टू आहे, इथं हे सिक्स आहे आणि इथं हे ट्वेंटी फोर आहे, असे ट्वेल्व पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. कसं लक्षात ठेवू शकता, इथं ही जी टर्म आहे इट इज नथिंग बट वन फॅक्टोरियल, दिस इज नथिंग बट टू फॅक्टोरियल, दिस इज नथिंग बट वॉट थ्री फॅक्टोरियल. थ्री फॅक्टोरियल, फॅक्टोरियल म्हणजे काय, फॅक्टोरियल सगळ्यांना माहीत असेल. थ्री फॅक्टोरियल कसं लिहितो आपण, वन इंटू टू इंटू थ्री असते फॅक्टोरियल. फॅक्टोरियल थ्री म्हणजे काय, फॅक्टोरियल थ्री, फॅक्टोरियल थ्री म्हणजे काय असतं, वन इंटू टू इंटू थ्री हे किती झालं, सिक्स झाले ना जे इथं आहेत, म्हणजे हे म्हणजे काय तर सिक्स फॅक्टर, थ्री फॅक्टोरियल म्हणजे सिक्स आहे आणि हे जे आहे ते फोर फॅक्टोरियल. फोर फॅक्टोरियल म्हणजे काय, फॅक्टोरियल फोर काय असतं,
इनको टाइप कर दो, 1 × 2 × 3 × 4 इट बिकम्स कितने जाने ये दोनों 1 × 2 × 2 × 3 × 6 × 4 साइज ऑफ 24 है लेकिन 24 ये लक्ष्य ठेवता ना असं पण तुम्ही हे लक्षात ठेवू शकता है काय लक्षात ठेवायचं पुढे येतो बघा की इथे डिव्हायडरला जी टर्म आहे पहिल्या केस केससाठी म्हणजे कॅन्टिलिव्हरच्या फ्री एंडला मोमेंट असेल तर 1 फॅक्टोरियल आहे कॅन्टिलिव्हरच्या फ्री एंडला जर पॉइंट लोड असेल तर इथं 2 फॅक्टोरियल आहे आणि कॅन्टिलिव्हरच्या यूडीएल पूर्ण यूडीएल असेल तर 3 फॅक्टोरियल आहे आणि ट्रायंग्युलर लोड असेल तर 4 फॅक्टोरियल आहे म्हणजे ह्या टर्म्स कॉन्स्टंट डिव्हायडेड त्याला लक्षात काय ठेवायचे हे जर लक्षात राहत नसेल किंवा पाठ होत नसेल तर असं पण शिकलेलं लक्षात ठेवते म्हणजे पहिल्यांदा मोमेंट आहे पॉइंट लोड आहे यूडीएल आहे आणि यूव्हीएल आहे तर इथं डिव्हायडेडला जे कॉन्स्टंट टर्म आहेत तर ते काय आहेत 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल हे तर लक्षात ठेवू शकतं आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं 1 × 2 × 3 म्हणजे 6 असतं 4 फॅक्टोरियल म्हणजे काय तर 1 × 2 × 3 × 4 म्हणजे 24 असतं लक्षात येतं अशा पद्धतीने हा सिक्वेल लक्षात राहू शकतो आता इथं जे आहे इथं रेस टू स्क्वेअर असेल तर इथं क्यूब येत आहे मग तेवढंच इथं पण येणार इथं रेस टू 3 आहे तर इथं 4 येणार हे लक्षात ठेवायचं आपल्याला मग इथं यूडीएल असेल तर काय म्हटले मी इथं यूडीएलसाठी इथं रेस टू 4 असेल तर इथं रेस टू 8 येणार इथं 3 आहे तर इथं 4 येणार फक्त आता इथं लक्षात काय ठेवायचं इथलं फक्त टर्म तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल 30 आहे तर अशा पद्धतीने हा सिक्वेल तुम्ही वेगवेगळे ट्रिक्स तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या पद्धतीने ते लक्षात ठेवू शकता आणखीन एक कंडिशन येते समजा हा ट्रायंगल असा आहे त्याच्याऐवजी ही जी मोठी साईड आहे ती बी एंडला आणि ए एंडला 0 आहे तर त्या केसमध्ये काय येतं बघा म्हणजे ए एंडला 0 इंटेन्सिटी आणि बी एंडला डब्ल्यू इंटेन्सिटी तर स्लोप किती असतो तर डब्ल्यू एल क्यू अपॉन ए टी आय आणि डिफ्लेक्शन काय असतं तर 11/120 डब्ल्यू एल रस टू 4/EI तर इथं यूडीएल आणि यूव्हीएलसाठी दोन व्हॅल्यू म्हणजे आणखीन एक सिम्पल लॉजिक लक्षात काय ठेवायचं तर इथं बघा तुम्ही यूडीएल आणि यूव्हीएलसाठी इथून मोडी टर्म आहे काय आहे डब्ल्यू एल क्यू अपॉन ई आय इथं पण बघा तीच आहे आणि इथं पण तीच आहे इथं हे काय आहे स्लोप आहे फक्त हे डिवायडेबलला काय आहे ते लक्षात ठेवायचं हे मागाशी सांगितलं मी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 फॅक्टोरियल इथं डिवायडेबल फक्त 8 आहे हे लक्षात ठेवा या केसमध्ये आणि इथं बघा स्लोप स्लो डिफ्लेक्शनचं फॉर्म्युलामध्ये बघा काय कॉमन आहे डब्ल्यू एल रेस टू 4/EI डब्ल्यू एल रेस टू 4/EI डब्ल्यू एल रेस टू 4/EI कॉन्स्टंट टर्म फक्त लक्षात ठेवायचं इथं 8 आहे इथं 30 आहे इथं 11/120 आहे तुम्ही काय काय सिक्वेल कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तुम्ही वेगवेगळे लॉजिक लावू शकता हे सगळे जे फॉर्म्युले आहे ते आपल्याला पाठ करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एमसीक्यूमध्ये विचारलं जातं काही केसमध्ये काही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या जातात आणि व्हॉट विल बी द स्लोप ॲट फ्री एंड किंवा व्हॉट विल बी द डिफ्लेक्शन ॲट फ्री एंड फॉर द गिव्हन लोडिंग म्हणजे इथं समजा हे 10 किलोमीटर वगैरे व्हॅल्यू देतील किंवा इथं मुवमेंट जी आहे ती 20 किलोमीटरची आहे अशी व्हॅल्यू देतील आणि फाईंड आउट करा म्हणते व्हॅल्यू स्लोप आणि डिफ्लेक्शनची आणि ई आयचे व्हॅल्यू तुम्हाला दिलेले असते बऱ्याच केसमध्ये असं अशी प्रॉब्लेम किंवा अशी एम सी क्यू ह्याच्यामध्ये भरपूर विचारण्यासारखी होऊ शकतात तयार करता येऊ शकतात हे झालं काय तर कॅन्टिलिव्हर बीमसाठी तर असंच आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीमसाठी पण लक्षात ठेवायचं हे तर लक्षात राहील आता आणखीन आपण सिम्पली सपोर्टेड बीमसाठीचे लोडिंग काय असतात आणि ते काय असू शकतात आणि कशा पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवू शकतो हे बघायचं समजा हा यूडीएल आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे यूडीएल आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडसाठी स्लोप आणि डिफ्लेक्शन आता दोन्ही एंडला
नोड जर सिमेट्रिकल असेल तर दोन्ही एंडला असणारा स्लोप हा सारखा असतो. इथे दिसतंय सपोर्ट ए ला आणि सपोर्ट बी ला असणारा स्लोप सारखा आहे, म्हणून आपण थीटा ए इज इक्वल टू थीटा बी म्हटलेलं आहे. आणि त्याची व्हॅल्यू काय असते तर डब्ल्यू एल प्लस टू थ्री अपॉन 24 ER. आणि डिफ्लेक्शन ॲट मिड स्पॅन हे मॅक्झिमम असतं. सिम्पली सपोर्टेडमध्ये डिफ्लेक्शन हे मिड स्पॅनला हे जास्त असतं, म्हणजे त्याला आपण वाय मॅक्स म्हणतो. तर यूडीएलसाठी काय असतं तर 5 upon 384 डब्ल्यू एल प्लस टू 4 upon ER. 5 upon 384 डब्ल्यू एल प्लस टू 4 upon ER. आता हाच यूडीएल जो आहे त्याच्याऐवजी समजा असं ट्रँग्युलर लोड केला. ट्रँग्युलर लोड म्हणजेच काय असतो, समजा हा एक असा असा लोड आहे, समजा असा आणि ह्यातनं हे ट्रँग्युलर जो आहे पोर्शन तो सबस्ट्रेट केला आहे असं थोडक्यात. म्हणजे वरचा हा जो पोर्शन आहे तो वजा केला, म्हणजे यूडीएलमधनं हा पोर्शन वजा केला, निम्मा पोर्शन वजा केला थोडक्यात. यूडीएलमधनं निम्मा पोर्शन वजा केलं. ट्रँग्युलर लोड म्हणजे काय, निम्मा पोर्शन वजा केला. मग निम्मा पोर्शन वजा केला असेल तर इथं जे होणारं डिफ्लेक्शन आहे निम्म व्हायला पाहिजे. 5 / 2 करायला लागेल. हे 5 / 2 म्हणजे किती होणार, 2.5 upon 384 डब्ल्यू एल एस टू 4 upon ER. असे येते म्हणजे हे यूडीएल असेल तर यूडीएल म्हणजे सेंटरला मॅक्झिमम ट्रँग्युलर लोड आणि एंडला 0-0 इंटेन्सिटी असेल तर डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये फरक काय होतं बघा, ह्या डिफ्लेक्शनचे निम्म डिफ्लेक्शन होणार, कारण का तर लोडिंग निम्म झालेलं. म्हणजे 5 upon 384 चे निम्म कसे किती येणार, 2.5 upon 384 डब्ल्यू एल एस टू 4 upon ER. हा सिक्वेल तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. ही व्हॅल्यू मात्र लक्षात ठेवायला लागेल, 5 upon 192 डब्ल्यू एल क्यू अपॉन ई आय. ही व्हॅल्यू मागाशी सांगितल्याप्रमाणे डब्ल्यू एल क्यू अपॉन ई आय हे सगळीकडे तेच असणार आहे. यूव्हीएल आणि यूडीएल असेल तर ह्या व्हॅल्यूज टाईमसाठी तू लक्षात ठेवा. यूडीएल आणि यूव्हीएलसाठी डब्ल्यू एल क्यू अपॉन ई आय असतं आणि डिफ्लेक्शन जे असतं तर डब्ल्यू एल रेस टू 4 upon ER असतं. फक्त कॉन्स्टंट टर्म तुमचे काय होत राहतात, बदलत राहतात. म्हणजे काही वेळेस एमसीक्यूमध्ये विचारताना ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतात त्याच्या तुम्ही ह्या रेस टूच्या फॉर्म्युल्यावरनं सुद्धा लक्षात येऊ शकतो तुम्हाला. म्हणजे काय केलेलं असतं की देताना सगळे रेस टू 2 किंवा रेस टू 3-1 असे फॉर्म्युले दिले असतात, पण कुठेतरी ते रेस टू 4 किंवा रेस टू 3 दिलेलं असतं. रेस टू 3 and 4 आहे याचा अर्थ कधी असतं हे, तर यूडीएल किंवा यूएल असेल तरच असतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले आहेत कुठल्या, यूडीएल आणि यूएलसाठी. आता समजा पॉईंट लोड असेल, सेंटरला पॉईंट लोड आहे सिम्पली सपोर्टेड बीमचा, त्याचा पण स्लोप आणि डिफ्लेक्शन, स्लोप जो आहे तो दोन्ही एंडला सारखा असणार आहे. थीटा ए आणि थीटा बी स्लोप दोन्ही एंडचा सारखा असणार आहे. काय आहे, डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 16 ई आय. आणि डिफ्लेक्शन काय आहे तर डब्ल्यू एल रेस टू 4 upon 48 ER. इथे क्यूब करू सर, इथं क्यूब आहे डब्ल्यू एल क्यू अपॉन 48 ER. तसंच काही वेळ कंडिशनला काय होतं की सेंटरला पॉईंट लोड न लागता काही अंतरावरती लागतो, त्या केसमध्ये मात्र डिफ्लेक्शन आणि स्लोप स्लोप मात्र दोन वेगळे असणार. फॉर्म्युला लक्षात बघा कसा राहील, ए एंडला डिफ्लेक्शन जे आहे तर ते काढताना डब्ल्यू इंटेन्सिटी इंटू बी म्हणजे इकडचं स्पॅन, इकडचं स्लोप काढताना इकडचं स्पॅनं मल्टिप्लाय करायचे डब्ल्यू इंटू बी इंटू एल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे जो इकडचं स्पॅन आहे तसंच इकडे मध्ये स्क्वेअर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. एल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 6 EI L, हे एल जे आहे ते सगळीकडे डिवाइड असतं त्या केसमध्ये, हे लक्षात ठेवा. एल तर सगळ्यालाच इथं डिवाइड असतं. आता लक्षात बघा सिक्वेल, ज्यावेळेस इकडचं स्लोप घ्यायचं आहे ए इकडचा, त्यावेळेस डब्ल्यू इंटू हे बी इंटू एल स्क्वेअर डब्ल्यू बी इंटू एल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 6 ER. तसंच आता इथं डिफ्लेक्शन पहिला आपण स्लोपच काढत, स्लोप ॲट ए काढला, तसंच बी बी काढायचा म्हणजे इकडच्या एंडसाठी स्लोप काढायचं, इथला इथला थीटा बी काढायचा आपल्याला. ह्या थीटा बीसाठी बघा काय येणार, तर डब्ल्यू ए म्हणजे इकडचं स्पॅन कन्सिडर करायचं, डब्ल्यू इंटू ए इंटू एल स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, म्हणजे जे इथं बाहेर आहे तेच आतमध्ये, हे जिथं बाहेर आहे तेच आतमध्ये, डिवाइड बाय 6 ER, डिवाइड बाय 6 ER एल. ही टर्म एल सगळ्याला डिवाइड असणार, 6 ER एल. त्यानंतर याचंच डिफ्लेक्शन काढायचं आहे आपल्याला सी एंडला. सी म्हणजे कुठला, हा जिथं पॉईंट कोड आहे तिथं, तिथं डिफ्लेक्शन बघा
हे इकडचे स्पॅनचा स्क्वेअर गुणिले इकडचे स्पॅनचा स्क्वेअर डिवाइड बाय टोटल स्पॅन डब्ल्यू इंटू ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर डिवाइड बाय एल डिवाइड बाय थ्री ई आर डिवाइड बाय थ्री ई आर डब्ल्यू इज द लोड इंटेन्सिटी लेफ्ट साइडचा स्पॅनचा स्क्वेअर राईट साइडचा स्पॅनचा स्क्वेअर डिवाइड बाय टोटल स्पॅन डिवाइड बाय थ्री ई आर हे जाऊन लक्षात ठेवायचं. आता इथं जरी डिफ्लेक्शन हे काढलं असलं तरी डिफ्लेक्शन मॅक्झिमम कुठं असणार आहे तर इथे कुठं तर सेंटरला असणार आहे डिफ्लेक्शन ते कसं असणार आहे बघा डब्ल्यू इंटू बी इंटू ब्रॅकेट एल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू रेस टू थ्री बाय टू डिवाइड बाय एल डिवाइड बाय नाईन अंडर रूट थ्री अपॉन ई आर हे कॉन्स्टंट लक्षात ठेवा. आता हे झालं काय तर सिम्पली सपोर्टेडला पॉईंट लोड असेल तर सिम्पली सपोर्टेडला ट्रँग्युलर लोड जर असेल तर बघा काय स्लोप मात्र दोन्हीकडे वेगवेगळे असणार त्या केसमध्ये कारण का तर लोडिंग हे सिमेट्रिकल नाही आहे लोडिंग हे सिमेट्रिकल नाही आहे सिमेट्रिकल लोडिंग नसल्यामुळे काय होणार आहे स्लोप जो आहे इथं जर समजा टँजेंट काढली आणि इथली टँजेंट काढली तर हे वेगवेगळे असणार टँजेंट काढलेले त्यामुळे इथली स्लोप जे आहे ते वेगवेगळे असणार तर थीटा ए म्हणजे जिथे झिरो इंटेन्सिटी आहे तिथला स्लोप किती आहे बघा सेवन अपॉन पी एटी सिक्स डब्ल्यू एल क्यू अपॉन ई आर ज्यावेळेस यू डी एल आणि यू डी एल असेल त्यावेळेस मी काय सांगितलं तुम्हाला डब्ल्यू एल क्यू अपॉन ई आर असतं आणि डिफ्लेक्शनमध्ये काय असतं तर डब्ल्यू एल रेस टू फोर अपॉन ई आर असतं डिवाइड बाय एकशे वीस आहे. त्यानंतर बी एंडला स्लोप किती आहे इथं तर डब्ल्यू एल क्यू अपॉन फोर्टी एट ई आर डिवाइड बाय फोर्टी फाय डिवाइड बाय फोर्टी फाय अशा पद्धतीने आपल्याला हा काय करायचा तर वेगवेगळ्या पद्धतीने हा सिक्वेल कशा लक्षात राहील तर त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्ही आणखीन तुमच्याकडून तुम्हाला काही वेगळ्या सुचत असतील तर त्या पण पद्धतीने तुम्ही वापरू शकता. तर माझ्यानुसार हे जर यू डी एल असेल तर डिफ्लेक्शनमध्ये हे फाय असेल त्याच्या निम्न हे असतं हे आडी होणार आहे त्याच्यामध्ये सिक्वेल लक्षात ठेवताना काय लक्ष ठेवायचं आहे की जिथे जिथे यू डी एल आणि यू एल असेल तर तिथं डब्ल्यू एल क्यूब अपॉन ई आय आणि डब्ल्यू एल रेस फोर अपॉन ई आय असतं आणि फक्त हे कॉन्स्टंट वेगवेगळ्या कंडिशनसाठीचे वेगवेगळे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील जे काही डिवाइड असतील तर अशा पद्धतीने हे जे आहेत